आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मुंबईकर आणि चाकरमान्यांच्या प्रवासाची चिंता वाढणार आहे, कारण 8 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रिक्षा चालक मालक संघटनेने घेतलाय. भाडेवाढीच्या मुख्य मागणीसह राज्यातले 20 लाख रिक्षा चालक मालक संपावर जाणार आहेत. साहजिकच मुंबई उपनगरातील रहिवाशांसह राज्यभरात रिक्षावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होणार आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र या संघटनेने याआधी परिवहन मंत्र्यांना आपल्या मागण्या पत्राद्वारे कळवल्या आहेत. त्यासंबंधी याआधीही अनेक बैठका घेण्यात आल्या, पण त्यावर सरकारकडून कोणतेही पाऊल उचललं गेलं नाही, त्यामुळे थेट संपाचा निर्णय घेण्यात आला. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर 9 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय रिक्षा चालकांकडून घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डीत 15 ते 17 जुलै या काळात गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी कानाकोपऱ्यातून अनेक भाविक साईंचे दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा 16 जुलैला चंद्रग्रहण असल्याने श्रींच्या शेजारतीनंतर समाधी बंद राहणार आहे. तसेच कलाकारांचे विविध कार्यक्रम होणार नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षाचा हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी प्रयत्नशील असणार आहे. आषाढी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो. श्री साईबाबांच्या हयातीत सुद्धा गुरु पौर्णिमा शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. दरवर्षीप्रमाणे आपण यंदा देखील 15 जुलै ते 17 जुलै या काळामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहोत. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे 16 जुलै रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर हे बंद राहणार आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आपण घेणार आहोत. याचं एक बुकलेट देखील आपण काढलेलं आहे, सगळ्यांना ते सर्क्युलेट करण्यात आलेलं आहे. निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आलेल्या आहेत, सगळ्यांना त्या आपण दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण 3 कार्यक्रम घेणार आहोत. प्रतिनिधी युवराज हंगेकर सह आधार न्यूज मुंबई डेज. शिर्डी साईबाबा संस्थानाच्या वतीने गेट नंबर 4 वरती एक अद्ययावत फेस रीडर कॅमेरा बसवण्यात आलाय. या कॅमेराच्या माध्यमातून जे कर्मचारी आतमध्ये येतील व बाहेर जातील यांच्या नोंदी एका सॉफ्टवेअर मध्ये होतील व हे सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यांच्या हजेरीला जोडण्यात आले असून कर्मचारी उशिरा आला असेल तर त्याचा परिणाम त्याच्या वेतनावर होईल अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कराच्या गेट नंबर 4 वरती आज आपण एक अद्ययावत फेस रीडर कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे. या फेस रीडर कॅमेराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गेटमधून जे कर्मचारी आमच्या आतमध्ये येतील त्यांचा फेस रेकग्नाईज होईल आणि ते ज्या वेळेला आतमध्ये आले आणि ज्या वेळेला बाहेर गेलेले आहेत त्याच्या नोंदी एका सॉफ्टवेअरमध्ये होतील. आणि हे सगळं सॉफ्टवेअर जे आहे ते अटेंडन्स शीटला कनेक्ट करण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून त्या कर्मचाऱ्याची उपस्थिती आपल्याला ताबडतोब समजू शकेल आणि तो कर्मचारी किती वेळाने कार्यालयामध्ये आलेला आहे आणि किती वेळ कार्यालयामध्ये होता आणि किती वेळानंतर त्यांनी कार्यालय सोडलेलं आहे या सगळ्या गोष्टीची नोंद होईल. आणि जर तो उशिरा आला असेल तर त्या प्रमाणामध्ये त्याचं वेतन देखील त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल. या कॅमेऱ्याचे 3 भाग आहेत, एक 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, दुसरा एक इमेज कॅप्चर करणारा एक युनिट आहे आणि तिसरं एक जे आहे ते सॉफ्टवेअर आहे. आम्ही प्रायोगिक तत्वावरती गेट नंबर 4 वरती हा कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे. आजपासून हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या कॅमेऱ्यामध्ये जेवढ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी फीड करण्यात आलेल्या आहेत आणि जेवढ्या कर्मचाऱ्यांचे फेस त्याच्यामध्ये रेकग्नाईज करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा अटेंडन्स जो आहे तो आजपासून हा कॅमेरा कॅच करेल आणि त्याची उपस्थिती पट जो आहे तो दररोज माझ्याकडे आणि संस्थांचे जे लेखाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाईल. प्रतिनिधी युवराज हंगेकर सह आधार न्यूज मुंबई डेज. डोणगाव परिसरात 2 जुलै रोजी कांचन नदीला आलेल्या पुराने शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानाची पाहणी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व तहसीलदार समवेत कृषी महसूल विभागाने केली आहे. डोणगाव व अंजनी मंडळात 2 जुलै रोजी धोधो पाऊस पडला. एका तासात तब्बल 120 मिलीमीटर पाऊस पडल्याने कांचन नदीला पूर आला होता. अशात पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. डोणगाव व अंजनी मंडळातील नदीकाठची शेती खडून गेली. काहींची पेरणी बाधित झाली तर पेरलेली शेती गाळाने खापून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला.
नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार संजय रायमुलकर समवेत प्रशासन टोणगावमध्ये 6 जुलै रोजी आले. तसेच निकृष्ट बांधलेल्या बंधाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यासंबंधी संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच ठिकाणी नदीकाठच्या खोलीकरणाच्या माध्यमातून जो भराव टाकला तो पूर्ण भराव शेतकऱ्याच्या शेतामध्ये मुरुम त्याच्यामध्ये शेतामध्ये पांगलं म्हणजे पडलेलं पाहिला. पिकाचे 100% नुकसान या ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि तशा त्या सर्वेच्या माध्यमातून पाणी दौऱ्याच्या माध्यमातून तहसीलदार साहेब असतील, सन्माननीय कृषी अधिकारी आणि BDO या सर्वांना या सर्वेच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही खरा लाभार्थी याच्यातून सुटणार नाही याची काळजी घेण्याचं सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि निश्चित शासनाच्या माध्यमातून जे काही आमच्या शेतकऱ्यावरती हे अवकाळी निसर्गाचे संकट या ठिकाणी आलं त्या माध्यमातून त्यांच्या शासन म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चित त्याचा पाठपुरावा करून त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून तसं त्याची संपूर्णपणे भरपाई तर आपण करू शकत नाही, परंतु जे काही शासनाच्या माध्यमातून जी काही मदत भेटेल ती भाग नंबर 29(1)मध्ये जवळजवळ 3 एकरामध्ये नुकसान झालेलं आहे आमचं. त्याच्यामध्ये आम्ही जे गाळ टाकला होता पूर्ण वाहून गेलेला आहे. त्याच्यानंतर ते मुरुम वगैरे टाकला होता बाजून तो वाहून गेलेला आहे. माती वगैरे पुष्कळ म्हणजे माती काहीच राहिली नाही. काय अपेक्षा तुमच्या शासनाकडून? शासनाकडून आता शासना नियमानुसार कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये एकरी मदत द्यायला पाहिजे. जी नुकसान आपल्याला कळेल त्यांच्या अहवालावरून तो अहवाल शासन स्तराला सादर करण्यात येईल. दरम्यान बंधाऱ्याच्या बाजूला पिचिंग बरोबर न झालेल्या कित्येक ठिकाणी माती वाहून गेली व पाणी शेतात घुसल्याने नुकसान झाले. या संदर्भात बंधाऱ्याच्या बाजूला पिचिंग बरोबर असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईचे संकेतही आमदार संजय रायमुलकर यांनी दिले. प्रतिनिधी जयनुल आबेदींचा आधार न्यूज मुंबई डेक्स. उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. ही बस लखनौहून गाझियाबादकडे जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक बस एतमादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरना नाल्यात कोसळली. बस मार्गावरील रोलिंग तोडत 50 फूट खाली कोसळली. या अपघातामुळे बसमधून 44 जण प्रवास करत होते. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील वयोवृद्ध 85 वर्षीय महिला तहसील कार्यालयात पावसाई पाणी घर शिरत असल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आली होती. मात्र तहसील कार्यालयासमोर विश्रामगृह येथे एका वॉर्डर जवळ त्यांनी अर्ज करून दिला आणि या महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मथुराबाई तळोकर असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती तत्काळ तामगाव पोलिसात दिली असता या महिलेला वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पावसाळी पाणी जाणाऱ्या गोळीत केर कचरा टाकून सदर पाणी भिंतीतून व खिडकीद्वारे घरात शिरते व मला राहण्यास जागा सुद्धा उरली नाही. याबाबत ग्रामपंचायत पोलीस स्टेशन मध्ये गेली असता माझी तक्रार घेत नसल्याने माझे वय आपल्या कार्यालयापर्यंत येण्याजोगे नाही, तरी माझ्या तक्रारीचे निवारण त्वरित झाल्यास मी माझ्या राहत्या घरामध्ये 2 दिवसात फाशी घेणार असल्याची या अर्जात त्यांनी नमूद केले होते. ही महिला पळशी झाशी येथे एकटीच राहत असून त्यांना 2 मुले आहेत. मात्र त्यांच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात खळबळ व्यक्त केली जाते. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. राज्याचे कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे शनिवारी बुलढाणा जिल्ह्यात दौऱ्यावर होते. यावेळी ते खामगाव येथे आले असता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी सर्व समस्या आपण तत्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री डॉक्टर बोंडे यांनी दिले. शनिवारी महाराष्ट्राचे कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी भेट घेऊन खामगाव नगरीत प्रथमच आल्याबद्दल तसेच सानंदा यांनी खामगाव आणि शेगाव येथील कृषी कार्यालयांमध्ये हे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना मात्र आपण पण माझ्या विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की कुणाचीही बदली करू नये व त्याची बदली झाली त्याला रिलीव्ह करू नये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता सुटणार नाही असे त्यांनी सांगितले. काय झालं का तिकडचे सिलेक्ट झाले विदर्भात आले पटकन बदली मी तर सगळ्या जेडीने सांगितलं की बदल्या झाल्याही असं माझ्या अगोदर तरी रिलीव्ह करू नका. नाही का रिलीव्ह नाही
पीक कर्ज फार वाईट परिस्थिती आहे, बँकेमध्ये ऐकतच नाही. नुकतेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 20 रुपयांची नाणी चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली, मात्र बुलढाणा जिल्ह्यात 10 आणि 5 रुपयांची नाणी शेतकऱ्यांकडून कोणी स्वीकारत नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. ही बाबही सानंदा यांनी कृषी मंत्री बोर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर याबाबतची माहिती घेऊन आपण कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रतिनिधी मुबारक खान सह आधार न्यूज मुंबई टेक्स. लोणार तांबोळा येथे भरधाव वेगाने जात असताना कारची धडक झाडाला लागल्याने 35 वर्ष महिला ठार तर चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी 2:30 सुमारास घडली. लोणार येथे टाटाचा चालक भागवत दूध मोगरे हा आपल्या पत्नीला गाडीत घेऊन भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शेतात असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भयानक होता की गाडीचे 2 तुकडे झाले, यामध्ये शिला दूध मोगरे ही घटनास्थळीच ठार झाली तर चालक भागवत हा गंभीररित्या जखमी झाला. प्रतिनिधी सचिन कॉलेजचे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होती. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी बीबी व परिसरातील नागरिकांनी आरोग्य उपसंचालक अकोला यांना ग्रामीण रुग्णालयाच्या आयुष विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. माझ्या गावाला लागून परिसरामधले 50 खेड्याचा वावर या बीबी गावामध्ये असून ग्रामीण रुग्णालय बीबी या ठिकाणी आहे, परंतु या सीएसच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी आम्हाला डॉक्टर उपलब्ध होत नाही, हॉस्पिटलला डॉक्टर नाही. दररोजची ओपीडी ही 1000 लोकांची ओपीडी या ठिकाणी दररोज असते. या दवाखान्याला ओपीडी गोरगरिबांची 1000 ओपीडी असते, परंतु डॉक्टरच्या अभावी काही पेशंटसुद्धा मृत्यू या ठिकाणी झालेत. म्हणून अशा सीएसवरती कारवाई करण्यात यावी व हॉस्पिटलला आम्हाला रेग्युलर असं डॉक्टर या ठिकाणी एक MD एक MBBS आणखीन एक MBBS असे 2 सरकारी अधिकारी या ठिकाणी देण्यात यावेत. निवेदन या इथे देण्यासाठी आलो आहे. इथे डॉक्टर उपलब्ध नाही, 3-3 डॉक्टरची जागा असताना सुद्धा एकही डॉक्टर इथे उपलब्ध राहत नाही. वेळेवर काही इथं अपघातामध्ये काही पेशंट मृत पावतात, काही आत्महत्याचे केसेस इथे येतात. तर ज्यावेळेस सेवी छेदन करायचं त्यावेळेस सी एस साहेबाला फोन लावावा लागतो. 5-5 के फोन लावतात, त्याच्यानंतर 6 फोन लागतो, 6 फोन ते उचलतात आणि त्याच्यानंतर मग तालुक्याच्या ठिकाणाहून ते डॉक्टर पाठवतात. बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात 3 वैद्यकीय अधिकारी व 1 वैद्यकीय अधीक्षक असे 4 डॉक्टर तसेच आयुष विभागाचे 3 वैद्यकीय अधिकारी यांची मंजुरी असताना सद्यस्थितीत आयुष विभागाचे 2 वैद्यकीय अधिकारी यांच्यावरच रुग्णालयाचा कारभार चालत आहे, परंतु त्यांना रुग्णांना सेवा देताना काही मर्यादा येतात, त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. येथे येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रतिनिधी सचिन कोलेचे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. अमळनेर येथे विविध आदिवासी संघटनांचा प्रांताधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा धडकला. शेकडो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले. गेल्या 4 वर्षांपासून जी खावटी बंद आहे ती पुन्हा सुरू करावी, जात प्रमाणपत्राबाबत जाचक अटी रद्द कराव्यात, आदिवासी प्रकल्प विभागीय कार्यालय अमळनेर येथे आणावे अशा अनेक मागण्या या मागण्यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन तसेच स्टार्ट वाटीचा आमिष देण्यात आले. प्रांताधिकारी यांनी निवेदन घ्यायला बाहेर यावे अशी अट आंदोलनकर्त्यांनी केली. मात्र प्रांताधिकारी बाहेर न आल्याने शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले, मात्र तरीही मोर्चेकऱ्यांनी गेट तोडून मध्ये येण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधी समाधान मैदान सह आधार न्यूज मुंबई टेक्स. ठाण्यातील येऊर हिल्स येथे रविवारी द कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालक यांचे अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप झाले. हे वर्कशॉप जंगल कॅम्प परिसरात निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. या वर्कशॉपला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. असा उपक्रम आहे अच्युत पालकजी याच्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. कलाकार असतात परंतु नाविन्यपूर्णता ज्याच्यामध्ये अशी कला नेहमी अच्युत तुम्ही प्रमोट केलेली आहे आणि कोकणाला ज्याचा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मला वाटतं तळेकर साहेब असतील, हालेकर असतील, ही सगळी माझ्या मतदारसंघातली आणि जिल्ह्यातली मंडळी आहे. त्याच्यामुळे एक अभिमान वाटतो की काहीतरी नवीन अशा उपक्रमांना ही लोक प्रोत्साहन देतात आणि ज्याला क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो, प्रत्येक माणसांमध्ये क्रिएटिव्हिटी असते. पाऊस पडतो आहे,
मनात रंग असतात, कविता असतात, शब्द असतात, व्यक्त करायची भावना प्रत्येकाकडे असतात, म्हणून प्रत्येकजण कुठेतरी एकमेकाला घाबरत असतो. छत्रीवर रंग उधळायचे आहे, मनातल्या कविता टाकायच्या आहे आणि आपली छत्री घेऊन आपण पावसात जायचं आहे. हा आत्मविश्वास बनवण्यासारखा असतो, कारण मुलांमध्ये मुलांसाठी मुलं घाबरतात. आता एक छोटी मुलगी आहे, ती नुसते रंग फेकायला लागले. मी तेच म्हटलं की आपण मुलांना काय चित्र काढायला देत नाही, सारखं कॉम्प्युटरच्या मागे लागलो आणि अभ्यास कर, ह्या क्लासला घाल, त्या क्लासला घाल, त्याच्यापेक्षा हा जो बालिशपणा असतो, बालपण असतं, हे सगळं मोठ्या माणसांचं नाही, छोट्या माणसांचं एकत्र म्हणून काम चाललं आहे. तुम्ही कधी तिथे सगळ्या मुलांकडे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल, भारती आचरेकर आहे, राणीवर माया वंदना गुप्ते आहे, आणखी दोन काही लोक आहेत, देशपांडे आहेत, ही सगळी माणसं आज रंगामध्ये खूप छान राहून निघालेली आहे. आणि मला वाटतं की हेच आयुष्यात मला वाटते गरजेचं आहे. आणि छान निसर्ग आहे, आणि या निसर्गात परत आम्ही यांना खास जेवणाची सुद्धा चुलीवरच्या जेवणाची खास व्यवस्था ठेवलेली आहे. तर हे मला असं वाटतं की हे कुठेतरी माणसाने आता करण्याची गरज आहे, अन्यथा माणूस माणसाला विसरणार आहे. माणसाचा स्वतःचा जन्म हा आपल्याला असा वाटतं की आपल्याला ट्रेनमधलाच आहे, फक्त प्रवास करतो तेवढंच आहे, पण वेळ मिळाला तर निसर्गाच्या सानिध्यात यायला आणि त्याने काम केलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. गो ना डबल गो. लहान मुलांसोबत ज्येष्ठांनीही या कॅम्पचा मनमुळात आनंद लुटला. एकीकडे सुरू असलेला पाऊस आणि छत्रीवर होणारे रंगांची उधळण, एकंदरच आजूबाजूला असणारा नयनरम्य वातावरण यामुळे वर्कशॉपचा आनंद घेण्यास जास्त मजा आली असे मत येथे उपस्थित सर्वांनीच व्यक्त केलं. आपण अजून पालव यांच्या कॅलिग्राफी या वर्कशॉपमध्ये आहोत. इथे आता आपल्याबरोबर वंदना गुप्ते मॅम आहेत. आपण त्यांना विचारले पावसाच्या छत्री कॅम्पला आले आहे. अच्युत पालव अतिशय इच्छा होती यायची, जबरदस्त पहिल्यांदा इथे आला आहे आणि सुंदर हवामान आहे. छत्री रंगवत आहे, ॲक्च्युली इट्स अ व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. मला असं वाटतं की नवरात्र फिरून येईल आणि माझ्या हाताने मी छत्री रंगवणार आणि माझ्या हाताने मी ती वापरणार, त्याचा एक वेगळाच आनंद होतो आहे. आणि खूप छान इकडे करतायत, काहीच करू शकत नाही तिकडे, कारण लिहायला वाचायला काही पेपर पेन्सिल काही नाही आहे. त्यामुळे मी त्यांचं दुःख समजू शकते, कारण मीही तिकडे होते आणि मला माहिती आहे. त्यामुळे हे याचा काहीही उपयोग होत नाही. तिकडे फक्त एकमेकांची गॉसिप करा, एकमेकांना इमोशनल सपोर्ट द्या आणि खूप छान छान नाती जोडा, जी बाहेर येल्यावर आल्यावरही तुम्हाला खूप मदतीची आणि उपयोगी ठरतात. माणसं जोडा, मी एवढं सांगितलं. इच्छा होती की पेंटिंगमध्ये अतिशय वाईट आहेत, पण हे अशा छत्रीरंगवताना पेंटिंगचा काही प्रश्न येत नाही. खूप सुंदर वाटेल तिथं पेंट करता येतं म्हणून फार मजा वाटते. आणि त्यातूनही जंगल कॅम्प होता म्हणून आम्हाला आणि मजा वाटली. मॅम मी सगळ्यांना घेऊन आले. प्रोफेशनल वाटतं.
पावसाची रिम जिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आरंगी खाली तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.